मानसिकता मी ज्या परिस्थितीत आहे जसं वातावरण मला मिळालंय, देवाने मला जन्म दिलाय, माझ्या हातून मी ज्या गोष्टी चांगल्या करीन वाईट करणार नाही, मी वाईटांच्या नादी लागणार नाही, सिगारेट गुटखा तंबाखू या गोष्टींपासून दूर राहील, मी वेळेचं पालन करेन, माझ्या आई वडिलांनी जे माझ्यावरती उपकार केले, माझ्या शाळेनी माझ्यावरती जे उपकार केले, माझ्या समाजाने माझ्यावरती जे उपकार केले त्याच्याप्रति मला कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. एखादा सण आहे, दिवाळी आहे, कोणाचा बर्थडे, या एक दोन किलो करंजा आणि त्या कमी कमी मतीमंद मुलांच्या शाळेमध्ये जा, अपंग मुलांच्या शाळेमध्ये जा, वृद्धाश्रमाच्या शाळेमध्ये जा, करा 100-200 रुपये खर्च करा, आपण कमीत कमी समाजाच्या प्रति काय करा, भावना व्यक्त करा. 200-400 रुपयाचे केक कापून एकमेकांच्या तोंडाला फासण्यात कोणतीही कृतज्ञता नाही. त्यापेक्षा समाजाने, ज्या शिक्षकांनी, ज्या शाळेनी, तुम्ही नाही काय करू शकलात तरी चालेल, पण कमी कमी 50 रुपयाचं 100 रुपयाचं डोनेशनची पावती शाळेसाठी पाडा, म्हणजे समाजाप्रती तुम्ही कृतज्ञतेची भावना व्यक्त कराल आणि तुमच्यामध्ये काय यायला सुरुवात होईल, सकारात्मक मानसिकता यायला सुरुवात होईल. आणि सगळ्यात शेवटचं, जे काही कराल दिवसाची सुरुवात काय करा, चांगल्या कामाने करा. आज तुम्ही या ठिकाणी एका कार्यक्रमात आलात, खूप चांगली मोठी गोष्ट केली तुम्ही की आज काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी ऐकण्यासाठी तुम्ही आलात. पण आता मला उद्या काय करायचंय, उद्या मी काहीतरी करेन की बाबा एखाद्या आश्रमशाळेमध्ये जाईल, त्या आश्रमशाळेमध्ये कुठेतरी जाऊन झाडू मारेल, साफसफाई करेल, जे एनएसएस मध्ये स्काउट गाईड मध्ये आपण शिकतो. पण मला परवा काय करायचंय, परवा मला कोणातरी मदत करायची आहे, असा रोजचा दिवस आपण ठरवायचा आहे आणि 365 दिवसामध्ये 365 चांगल्या गोष्टी करा. तुम्हाला असं लक्षात आले, अरे वर्षात तर मी एवढा मोठा झालो की लोक मला विचारायला लागली, वर्षात मी एवढा मोठा झालो की लोक मला बोलवायला लागली, वर्षात मी एवढा मोठा झालो की लोक मला विचारायला लागली, कारण का आपण रोज एक काहीतरी चांगलं काम करतो. तर जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्ही या 3 गोष्टी पाळल्यात तर नक्की तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. कमी वेळामध्ये जे काय मला मांडता आलं, जे काय मला सांगता आलं ते मी आपल्याला सांगू शकलो. मी डॉक्टर विजय हिरामन गोखणे, संचालक जैन शिक्षण संस्थान रायगड भारत सरकार, आपणास आभार मानतो या ठिकाणी की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, तुम्ही सगळ्यांनी शांतपणे माझं ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद, आभार.